नमस्कार, उस्मानाबाद लाईव्हच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. आता बातमी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाविषयी. एसटीच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारपासून अचानक संप पुकारला असून त्यामुळे एसटी वाहतूक ठप्प झाली आहे. या संपात उस्मानाबाद आगारातील सर्व वाहक आणि चालक सहभागी झाले असून आपल्या विविध मागण्यांसाठी घोषणाबाजी सुरू केली आहे. शनिवारी एकही एसटी उस्मानाबाद येथून धावलेली नाही, त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. त्याचा गैरफायदा खासगी ट्रॅव्हल्सने उचलला आहे, तसेच खासगी वाहतूक जोमात सुरू आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची वेतनवाढीविषयी घोषणा फसवी असल्याचे एसटी कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. आणि रावते साहेबांनी कामगार संघटनेला मान्यता असताना अशी घटनेत तरतूद आहे, कामगार संघटनेला घेऊन हा करार करावा लागतो. पण असं न करता परस्पर कामगार संघटनेच्या परस्पर रावते साहेबांनी पगारवाढीची घोषणा केलेली आहे. आणि हा संप म्हणजे आम्ही संप पुकारलेला नाही आहे, हा आर्य प्रकारचा आर्य पद्धतीनं आम्ही हा बंद केलेला आहे. आणि कर्तव्यावर न जायचं आम्ही सगळ्या कर्मचाऱ्यांनी सध्या साख्या महाराष्ट्रामध्ये कर्तव्यावर न जायचा निर्णय घेतलेला आहे. संप म्हणजे हा संप नाही आहे आमचा, त्यामुळे आम्ही याची पूर्वकल्पना दिलेली नाही. आता दोन दिवसापासून प्रवाशाचे हाल होत आहेत, तर याच्या पुढे तुमचा हा संप किती दिवस चालणार आहे? आम्ही कर्मचाऱ्याच्या वतीनं प्रवाशांचे मी दिलगिरी व्यक्त करतो. ह्या संपामुळं प्रवाशांना त्रास होत आहे, त्यांना जाण्यायेण्यासाठी त्रास होत आहे, याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो सर्व कर्मचारी. परंतु आज आमची परिस्थिती अशी आहे की आमच्या म्हणजे घर चालणं मुश्किल झालेलं आहे. एवढ्या पगारवाढीमध्ये आमचं काही होत नाही, त्यामुळे आम्ही हा संप पुकारलेला आहे. आणि जोपर्यंत आमच्या मागण्या लेखी स्वरूपात पूर्णपणे रावते साहेब मान्य करणार नाहीत, तोपर्यंत हा संप आम्ही माघारी घेणार नाही.